स्वागतच पुन्हा कसं आमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग होणार आहे की आज आमच्या महेश नानांचा वाढदिवस आहे. आम्ही त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ. त्यांना कसं वाटतं की आज वाढदिवस आहे त्यांचा, आपण पूर्ण इंटरव्ह्यू घेऊ. त्यांच्यात नाही की त्यांच्या फ्रेंडचं पण ग्रुप आलं वरती बोलती, पूर्ण डेरोसा पार्टी आहे मोठी आणि त्यांच्या बड्डेची पार्टी आहे. आणि त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू घेऊ आपण. तर चला आपण काही ते जसं भेटू. हा पूर्ण छोटासा ब्लॉग होणार आहे, जास्त होणार नाही, 3-4 मिनिटं 5 मिनिटंच होईल. आणि चला आपण वरती जाऊया. तर घ्या आपण जाऊया तर वरती. पूर्ण माणसं आले, पूर्ण पाहुणी मंडळी आले. तर तुम्हाला दाखवतो आता किती जण बसले. तर का तुम्ही बघू शकता पूर्ण अशी पार्टी आहे, पूर्ण धमाल आहे आणि पूर्ण असे माणसं आहेत. तर घ्या आता माझ्यासमोर आता नाना उभे आहे. तर त्यांचा बर्थडे वाढदिवस आहे त्यांचा, आपण इंटरव्ह्यू घेऊ असं वाटतंय. आणि नाना तुला कसं वाटतं की तुझा आज बर्थडे? खूप छान वाटतंय. माझे सगळे मित्रमंडळी आलेत, इथं सेलिब्रेशन होत आहे. ऍक्च्युली माझा बर्थडे उद्याच्या डेटमध्ये आहे, परंतु सगळ्या मित्रमंडळींनी आजच त्याचं सेलिब्रेशन करायचं असं ठरवलं आणि मला सरप्राईज पार्टी दिली. आणि सगळ्यांनी इथं उपस्थित राहून मला खूप खूप त्याचा आनंद झाला. आणि बाबा तुम्हाला? मला व्यवस्थित मजा वाटते, चांगला वाटतो महेश. आणि तुम्हाला कसं वाटतं की माझा मित्र माझा भाऊ महेश त्याचा वाढदिवस ऍक्च्युली उद्या आहे, पण त्यांनी सर्व मित्रांच्या आग्रह खातीर आज त्यांनी आम्हाला सर्वांना एक वाढदिवसाची एक छोटीशी एक पार्टी दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि त्याला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ओके, थँक्यू. तुम्हाला कसं वाटतं की आज नानाचा बर्थडे? दोन छोटे बोला तुम्ही. महेश पाटील यांचा आज बर्थडे सगळ्यांना, म्हणजे मी माझ्या ग्रुपच्या वतीने महेश पाटीलना बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महेश नानाच्या बद्दल दोन शब्द बोला तुम्ही, तुम्हाला कसं वाटतंय? आता मी माझ्या भावाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो. म्हणजे अशीच प्रगती होत्या आणि अशी भरभराट होत्या अशी मी ईश्वरजनी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र. तुम्हाला कसं वाटतं यांच्याबद्दल की तुम्ही दोन शब्द बोला, यांचा वाढदिवस आहे? त्यांच्या वाढदिवसासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे त्यांना आणि ते माझ्यासाठी कुलदैवत. मी त्यांना त्या शुभेच्छा देतो. ओके, थँक्यू. एन्जॉय द पार्टी. तुम्हाला कसं वाटतं की आज महेश नानाचा वाढदिवस आहे तुम्हाला दोघांना? नानाचा वाढदिवस आहे तर आम्हाला माझ्याकडून महेश दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून महेश दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं की महेश नानाचा वाढदिवस आहे, दोन शब्द बोला. आज खरंच आनंदाचा दिवस आहे आम्हाला सामाजिक जीवनात किंवा राजकारणात. कुठल्या आड्या अडचणी जर आल्या तर पहिला डोळ्यासमोर दिसणारा माणूस म्हणजे महेश पाटील. अशा या महेश पाटलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना सांगेन त्यांनी व्यवस्थित समाजकारण करावं, त्या समाजकारणातून त्यांनी राजकारण घडवावं. त्यांच्या ज्या काही अशा आकृत्या आहेत त्या ईश्वर त्यांना पूर्ण करो. येणारे नवीन वर्ष त्यांना सुखमय जावं, आरोग्यमय जावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो. वाटतं की आज महेश नानाचा वाढदिवस आहे, दोन शब्द बोला तुम्ही. आज महेश दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मी त्यांना उदंड आयुष्याला ईश्वरजनी प्रार्थना करतो. आज जी महेश दादा सर्व समाजाची जी सेवा करत आहेत किंवा सर्व युवक अशीच त्यांच्याकडून आयुष्यभर सेवा हो हीच ईश्वर निमित्त शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो. महेश पाटीलच गाजत या नाव, आमचे दादाच गाजत या नाव. महेश पाटीलच गाजत या नाव, आमचे दादाच गाजत या नाव. आता पूर्ण दमलो. आणि आजचा ब्लॉग असं होतं की पूर्ण इंटरव्ह्यू सडी होता महेश नानासाठी. आजचा वाढदिवस होता मस्तपैकी. आणि नानाच बोललं की तू ब्लॉग बनव आज माझ्यासाठी, एवढं तू एवढं ब्लॉग बनव तर मग माझ्यासाठी एक ब्लॉग बनव एकदम छोटासा. मग आता थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करून आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.